Journey starts only, destination is only. After, in fact, after completing the course, 5 years course, there start the study of architecture, actually. So journey starts only, though, from the first year to final year, it is a journey to understand the language of architecture. This 5 years course is to know and study the language of architecture. आर्किटेक्चर एंड वास्तुशास्त्र, वास्तुशास्त्र की परिभाषा क्या है, व्हाट इज द लैंग्वेज, हेची एक भाषा है, आर्किटेक्चर में एक भाषा है, की साइंस ला वेगळी आहे, प्रत्येक डिसिप्लिन हैज गॉट अ डिफरेंट टू डिफरेंट लैंग्वेज, तो ही लैंग्वेज का लैंग्वेज म्हणून म्हणजे जर्नी स्टार्ट्स, शिकायला तर सुरुवात केली, शिकून कुठपर्यंत पोचायचं आपल्याला, तर आपल्याला आर्किटेक्ट व्हायचं, बट दॅट डज नॉट मीन आफ्टर कम्प्लिटिंग द 5 इयर्स कोर्स यू विल बी अन आर्किटेक्ट, यू विल बी डेफिनेटली आर्किटेक्चरल ग्रॅज्युएट. नक्की लक्षात येतं, मतितार्थ लक्षात येतोय त्याच्यातला, मतितार्थ द हिडन मिनिंग, द मिनिंग इन बिटवीन द सेंटेन्सेस, असं त्याचा अर्थ आहे. इट इज अ इंटरॅक्टिव्ह सेशन फॉर नाटक, तुम्ही बोललात तर मी तुम्हाला काहीतरी सांगेन, तुम्ही जर बोलणार नसाल तर मला काही सांगता येत नाही, कारण मी इथं तुम्हाला शिकवायला आलो आहे. समजलं? नेक्स्ट नो काय वाचा, सेकंड सो व्हर्च्युअलिटी काय दाखवलंय, मध्ये ॲरो दाखवलाय टू रिॲलिटी, सो इट इज ए जर्नी फ्रॉम व्हर्च्युअलिटी टू रिॲलिटी. याचा अर्थ तू सांग, व्हर्च्युअलिटी, व्हर्च्युअल व्हर्च्युअल कॅनॉट बी टच, बट यू कॅन फेल्ट, बट यू कॅनॉट टच. मनात गोंधळ असतो, देर इज नो डेफिनेट डिरेक्शन इन युअर माइंड, पण मला हे असं करायचं, असं करायचं. दिल्लीचं ते टेम्पल, लोटस टेम्पल माहिती आहे नाटाला, आता तुम्ही कधी गेले होता, तर लोटस टेम्पल सगळ्यांना माहिती आहे का, लोटस टेम्पल, नाही तर घरी गेल्यानंतर लोटस. तर त्या आर्किटेक्टला त्याच्या क्लायंटने सांगितलं, आय वॉन्ट टू डिझाईन फॉर मी ए टेम्पल लाईक अ लोटस. लोटस म्हणजे तुम्हाला नाही, कमळाच्या फुलासारखं, पण ते कमळाचं फुल आहे का बिल्डिंग. आय वॉन्ट ए टेम्पल लाईक ए लोटस फ्लावर, दॅट इज अ व्हर्च्युअल. काय पाहिजे, असं पाहिजे, पण द जर्नी स्टार्ट्स देअर अँड एंड वेअर that architect has designed and constructed a lotus temple. Lotus temple is reality. Is it clear to you what is virtuality to reality? So it is a journey. And that has an end to reality. Many a times it so happens, you will be given one काहीतरी सांगितलं जाईल तुम्हाला बघण्यामध्ये, याचं डिझाईन कर, ते डिझाईन बसलाच जागा पेन्सिल हातात घेतली आणि असं असं केलं तर डिझाईन होईल का, नाही. यू विल हॅव टू प्ले विथ नंबर ऑफ ऑप्शन्स, हो की नाही. हे ऑप्शन्स कसे असतात, मुलगी ड्रेस घ्यायला गेली की जशी ती आरशासमोर चारदा चार प्रकार घाल, असे ते ऑप्शन्स असतात, दॅट इज ऑप्शन्स. आणि मग ती दहावं काहीतरी घेतं, तेही तिला आवडत नाही, आणि ती पहिलं जे तिने बघितलेलं असतं ते ती घेत. इनव्हेरिबली इट इज हॅपनिंग विथ द विमेन, कारण नंबर ऑफ टाइम्स विमेन्स आर नॉट शुअर ऑफ
की काय चांगलं दिसते हेच कळत नाही. मध्यंतरीच्या आमचे आणखी एक कोणाकोणाची लग्न झाली काय झाली आम्ही गेलो म्हणजे फुटपाथवरच उभा होतो. कशासाठी एवढा वेळ लागतो ती एक साडी घ्यायला? सिलेक्शन कारण ती मैत्रिणीने तिच्या कोणीतरी सांगितलं तो बघा तो कलर आत्ता जास्ती चाललेला आहे त्या कलर तो नेमका तिला कलर मिळत नाही ती कन्फ्यूज होऊन जाते. जगामध्ये एकच कलर आहे का? हां कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड इज युअर फर्स्ट इमेज. इन आर्किटेक्चर कन्फ्यूज स्टेट इज युअर फर्स्ट इमेज. निश्चित काय हेच कळत नाही पण निश्चित जेव्हा माहिती होतं तेव्हा तुम्ही आर्किटेक्ट थोडे थोडे व्हायला व्हेन यू आर शुअर ऑफ युअर आयडियाज. नाही मी आय एम कॉन्फिडंट माझी जी आयडिया आहे ती बरोबर आहे. मला इतर ऑफिसला पोचायचं आहे तिथं खाली मी आहे 14 पायऱ्या लागतील मला या कन्फर्म माझ्या कशाला देईल कशाला जाऊया लागतात खर्च वाढेल 10 पायऱ्यात बसव. आय एम कॉन्फिडंट टू डिझाईन टू राईज दिस इन 10 स्टेप्स. इज इट गोईंग टू बी अ कन्व्हिनियंट One is coming up? नाही हे काय झालं नॉलेज 14 स्टेप्स त्याच्यासाठी लागतात ते ऍप्लिकेशन निश्चित. परत मी सायन्स आणि नॉलेज सतत सांगतोय तुम्हाला किती स्टेप्स 8 स्टेप्स बरोबर नाहीत हे पण नॉलेजच सांगतं लक्षात आलं. 8 स्टेप्स आर नॉट सफिशियंट दॅट इज ऑल्सो थ्रू युअर सायन्स दॅट इज नॉलेज. नो निगेटिव्ह आहे 8 तेही नॉलेज आहे पण 14 स्टेप टाकले असते इट इज गोईंग टू बी अ कम्फर्टेबल टू वॉक. तेही नॉलेज आहे. व्हॉट इज राईट अँड रॉंग दॅट जजमेंट वन हू जज द थिंग ही इज एन हाऊ टू अरेंज दॅट 13 or 14 स्टेप्स डिसिप्लिनली सिस्टमॅटिकली with durability.